नमस्कार। भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमणजींनी शेतकऱ्यांकरता एक नवीन गाजर चर्चेला सोडलेला आहे। मी मुद्दामून सुरुवातीलाच हे गाजर म्हणतो, याचं कारण असं की असा प्रचार सुरू आहे की यांनी शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सुटतील। ते काय आहे? तर येत्या 5 वर्षामध्ये 10,000 FPO फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स तयार केले जातील। त्याच्याकरता पुढच्या 5 वर्षाकरता 10,000 कोटी रुपयाची व्यवस्था असं जाहीर केलेलं आहे। म्हणजे एका FPO करता 1 कोटी रुपये असा त्याचा अर्थ होतो। दिसायला किती मोठं मोठं दिसतं हे, आणि असं वाटतं की ही काहीतरी नवीन योजना मोदीजींनी आपल्या कल्पनेतनं काढलेली आहे। मोदीजी सत्तेत आल्यापासून रोज रोज एक नवीन योजना शेतकऱ्यांच्या नावाने जाहीर होते, आणि असं दाखवलं जातं की या सगळ्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरी सुबत्ता येणार आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत, जे नरेंद्र मोदीजींनी निवडणुकीच्या आधी 2014 आधीच्या भाषणामध्ये म्हटलं होतं की आमच्या सरकारचं धोरण हे मनमोहन सिंगांचं मर जवान मर किसान धोरण बदलवण्याचं राहील। आम्ही शेतकऱ्यांना 50% नफा जोडून भाव देऊ, आणि असा भाव मिळाल्यानंतर शेतकरी आत्महत्या का करतील? शेतकरी म्हणायचे की हो, शेतकरी आत्महत्या करणार नाहीत। पण झालं काय? सत्तेत आल्यानंतर 50% भाव देऊ शकत नाही असं ॲफिडेव्हिट दिलं सुप्रीम कोर्टामध्ये। नंतर शेतकऱ्यांचं लक्ष बदलवण्याकरता आम्ही शेतकऱ्यांचं इन्कम दुप्पट करू, त्यांचं उत्पन्न दुप्पट करू, उत्पादनही उत्पन्न दुप्पट करू, ते अजून काही सांगितलेलं नाही। नीम कोटेड युरिया सांगितला, पण आता आज या वर्षी अशी परिस्थिती आहे की बाजारात युरियाच मिळत नाही। आता नीम कोटेड युरिया मग काळा बाजार का होतो आहे? उत्तर नाही। जगात युरियाचे भाव पडलेत, आमच्या देशात काही शेतकऱ्यांना युरिया स्वस्त मिळत नाही। युरियाची सबसिडी कमी झाली, तो वाचलेला पैसा कुठे गेला? उत्तर नाही। त्याचं उत्तर रिटायर झालेल्या सिराज हुसेन सेक्रेटरी ॲग्रिकल्चर यांनी मला गमती गमतीत दिलं होतं। ते म्हणाले हा वाचलेला पैसा स्मार्ट इंडियाकरता खर्च होईल। त्याच्यानंतर वेगवेगळ्या घोषणा झाल्यात, मग सांगितलं निवडणुकीच्या आधी की आम्ही 50% नफा जोडून तो भाव देतोच आहे, स्वामीनाथन आयोगाप्रमाणे देतो आहे। पण त्यातलं सुद्धा सत्य हे माजी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष अशोक गुलाटींनी मांडलं, मी मांडलं तर त्याच्यावर विश्वास बसणार नाही। पण ते A2FL वर 50% आहे, आणि गुलाटी म्हणाले हे तर आम्ही मनमोहन सिंगांच्या कार्यकाळामध्ये देतच होतो, मग नवीन काय केलं? वेगवेगळ्या घोषणा, $5 trillion इकॉनॉमी। पण आता तर COVID-19 आल्यानंतर तर परिस्थिती आणखीन बिकट झालेली आहे, आपण सध्या COVID-19 काही विचारच करू नये। पण आता ही जी घोषणा आहे, फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन 10,000 करणार, 10,000 कोटी 5 वर्षात देणार, किती लोकांना हे माहिती आहे की हे वाजपेयी सरकार असताना अलग नावाची कमिटी, YK अलगांच्या अध्यक्ष कमिटी तयार झाली होती, आणि त्या कमिटीनी 2002-2003 या ही शिफारस केलेली होती, आणि इंडियन कंपनी ॲक्ट 1956 याच्यात बदल केला होता, आणि 2002-2003 फार्मर्स प्रोड्युसर कंपनी रजिस्टर करण्याची सोय उपलब्ध करून दिलेली होती। त्याच्यानंतर 2004 व्हॅनिला प्रोड्यूस कंपनी इन केरळमध्ये व्हॅनिला उत्पादकांची एक प्रोड्युसर कंपनी तयार झाली, पण लवकरच ती बंद पडली कारण बाजारात मंदी आली। विश्व व्यापार संघटनेच्या निर्णयानंतर जगातनं स्वस्त व्हॅनिला इम्पोर्ट व्हायला लागला, जगात सिंथेटिक व्हॅनिला स्वस्त झाला तो इम्पोर्ट झाला, आणि केरळचे व्हॅनिला उत्पादक उद्ध्वस्त झाले। केरळमध्ये व्हॅनिला उत्पादकांच्या आत्महत्या, नारळ उत्पादकांच्या आत्महत्या, कॉफी उत्पादकांच्या आत्महत्या, रबर उत्पादकांच्या आत्महत्या त्या काळात गाजल्या होत्या ना। आज देशामध्ये सगळ्यात मोठी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहे ती म्हणजे अमूल आहे, जिच्यामध्ये जवळपास 30 लाख सदस्य आहे। या देशामध्ये आज दुसरी एक विजय आहे
विजय विशाखा मिल्क प्रोड्युसर कंपनी आहे, तिचे 1,00,000 सदस्य, त्यांनी 200 कोटी रुपयेचं भांडवल दिलेलं आहे, दुधामध्ये आहे. पण फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या काही खूप वाढत नाही आहेत. 2019 एक असा अहवाल सांगतो की 6,000 फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या देशामध्ये तयार झालेल्या होत्या 2019 पर्यंत. याच्यातल्या अनेक बंदही पडल्या असतील. नुसतं फार्मर्स प्रोड्युसर कंपनी काढल्याने शेतकऱ्यांचं भलं होणार आहे का? फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांना काय सांगितलेलं आहे की 10 शेतकरी कमीत कमी तुमच्यासोबत असले पाहिजेत, म्हणून तुम्हाला कंपनी रजिस्टर करता येऊ शकते. तुम्ही उत्पादक असलं पाहिजे, तुम्ही प्रोसेसिंग करू शकता, तुम्ही मार्केटिंग करू शकता, तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन करू शकता, तुम्ही निर्यात करू शकता, तुम्ही आयात करू शकता. फिशरीजमध्ये सुद्धा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ऑर्गनायझेशन आहेत. पण मग हे वाढत का नाही आहे? याच्यावर सुद्धा अनेक सर्वे झालेले आहेत, अभ्यास झालेले आहेत. खरं म्हणजे शेतीचा प्रश्न हा फक्त शेतीत नफा नाही हा नाही, तर शेतीचा प्रश्न हा इतर सेक्टरमध्ये, इतर भागांमध्ये जे सरकारी धोरणात्मक निर्णय होत असतात त्याचासुद्धा परिणाम शेतीवर होतो, आणि त्याच्यामुळे शेतीमध्ये एवढा डिस्ट्रेस वाढत चाललेला आहे, एवढी असमानता शेती आणि बिगर शेती क्षेत्रातही वाढत चाललेली आहे, त्याला फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन कसं काय मदत करणार आहे? हो, अमूलचं एक यशस्वी याचं ढोल वाजवून आपल्याजवळ खूप गोष्टी आपल्याला विकल्या जातात. सह्याद्री फूड्ससारखी एखादी नाशिकला कंपनी यशस्वी झाली की त्याचे खूप ढोल वाजवून सांगितलं जातं, पण ती रिप्लिकेट का होत नाही याचं विश्लेषण होत नाही. जसं राळेगण सिद्धीचं, अण्णा हजारेंचं उदाहरण देऊन आदर्श गाव म्हणून ढोल वाजवले गेले, पण एकच राळेगण सिद्धी आहे, त्याचे 100, 1,000, 2,000 का झाले नाहीत याच्यावर चर्चा होऊ दिली जात नाही. हाच तर प्रचाराचा तंत्राचा भाग आहे की नाही भाग आहे? मला प्रश्न असा पडतो की फक्त फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन तयार करून शेतीमालाला जे हमी भाव आहेत ते सुद्धा मिळतील का? हो, मी हमी भाव सुद्धा मिळतील का हा प्रश्न याच्याकरता विचारतो की आमच्या देशामध्ये जेव्हापासून कृषी मूल्य आयोग 1965 पासून तयार झालेला आहे तेव्हापासून शेतीमालाचा हमी भाव हा कधीही नफेशीर भाव मानला गेलेला नव्हता. शेतीमालाचा हमी भाव हा कमीत कमी भाव आहे असाच मानला गेला होता, आणि त्याच्यापेक्षा बाजारात जास्त भाव मिळतील अशीच तेव्हाची व्यवस्था होती, कारण आपण तेव्हा शॉर्टेज इकॉनॉमीमध्ये होतो, अमेरिकेच्या PL 480 आपण जगत होतो. आज तर अशी परिस्थिती झालेली आहे की बाजारात हमीभाव सुद्धा मिळत नाही, म्हणून हमीभावाकरता आंदोलन करावं लागतंय. पण या FPOंना हमीभाव देण्याची गॅरंटी राहील का मला सांगा. मी काल नाशिकच्या एका शेतकऱ्याशी, जो कांदा उत्पादकांचा एक FPO चालवतो, त्याच्याशी बोललो. तो म्हणे, आज आम्हाला 1,100 रुपये बाजारात कांद्याचा भाव आहे, त्या भावानं खरेदी करण्याकरता माझ्या FPOला पैसे मिळतात, नाफेडच्या माध्यमातून पैसे दिले जातात, चुकारे तेच देतात. मी म्हटलं, 1,100 रुपयाचा कांदा तुम्ही घेतला आणि उद्या तोटा झाला तर त्या तोट्याची जबाबदारी कोणाची? ती का नाफेड घेणार आहे का? म्हटलं, तुमच्या FPOमध्ये तोटा वाढत गेला तर तुमचं FPO बाद होऊन जाईल ना. त्याच्यावरती काहीच बोलले नाही. मित्रांनो, एका सर्वेमध्ये पाहण्यात आलेलं आहे की FPOने हमी भावाची खरेदी करून जर तोटा झाला तर ती जबाबदारी FPOची राहील. मग कोण FPO पुढे येऊन तुरीची खरेदी हमी भावात करेल? कोण FPO पुढे येऊन गव्हाची, धानाची ती खरेदी हमी भावात करेल? मग हे FPO कोणाकडं आहे? मी अशोक गुलाटींशी एकदा बोललो. मी म्हटलं, गुलाटी साहेब, FPOमुळे शेतीमालाच्या भावाचा प्रश्न कसा सुटणार आहे मला हे जरा समजून सांगता का? आणि मी त्यांना एक उदाहरण. मी गुलाटी साहेबांना असं म्हटलं की एकीकडे FPOची चर्चा आहे, एकीकडे जीवनावश्यक वस्तूचा कायदा करणारा, कायदा रद्द करणारा राष्ट्रपतींचा अध्यादेश निघालेला आहे, बाजार समितीचा कायदा हा कमजोर करून प्रायव्हेट बाजार समिती सुरू करण्याचा आणि कुणालाही खरेदी करण्याची परवानगी देणारं, देशात एक देश एक बाजार अशीही चर्चा आहे. मला जरा आपण समजून सांगता का या सगळ्यांनी शेतीमालाच्या भावाचा प्रश्न कसा सुटणार आहे? म्हणून मी त्यांना कापसाचं उदाहरण दिलं. मी म्हटलं, समजा उद्या मी कापसाचा एक FPO सुरू केला, कापूस उत्पादकांचा, कापूस विकत, कापूस घेतला, जिनिंग केलं, प्रेसिंग केलं, गाठी बांधल्या, सरकी विकली
आणि त्यांना म्हणालो की आज जगाच्या बाजारात 30,000 रुपये खंडी हा कापसाचा रुईचा भाव आहे आणि देशाच्या बाजारात 2,200-2,500-2,500 रुपये क्विंटल सरकीचा भाव आहे। मला तुम्ही सांगा की या रुईच्या भावामध्ये आणि या सरकीच्या भावामध्ये कोणीही 4,500 रुपये क्विंटलपेक्षा जास्त भाव देऊ शकत नाही, मग 5,800 रुपयाच्या हमी भावाने कोण कापूस खरेदी करणार आहे, कसा काय प्रश्न सुटणार आहे? म्हटलं ते म्हणाले, जावंदियाजी इसलिए तो मैं कह रहा हूँ कि पीएम किसान फंड में जो 6,000 रुपये वो रक्कम बढ़ानी चाहिए, विचार करा जरा सा। मी तुम्हाला अमूलचं उदाहरण सांगतो की अमूल एवढी मोठी कंपनी, डॉक्टर कुरियन देशाचे जगाचे एक मोठे नेते झाले या विषयामध्ये, जेव्हा राजीव गांधी प्रधानमंत्री होते त्यांनी साम पित्रोदाच्या अध्यक्षतेखाली देशाला खाद्यतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याकरता ऑइल सीड मिशन तयार केलं आणि डॉक्टर कुरियननी धारा नावाचं ब्रँड सुरू केलं, अमूलसारखं ते ब्रँड। याच्यामध्ये डॉक्टर कुरियनना जवळपास 200 कोटी रुपयाचा तोटा झाला आणि हा तोटा भरून काढण्याकरता मग ते बलराम जाखडांकडे गेले, पाम ऑइलची इम्पोर्ट ड्युटी 20% करून घेतली आणि पाम ऑइलमध्ये, पाम ऑइल हे आपल्या देशी शेंगदाण्याच्या तेलामध्ये वगैरे मिसळण्याची परवानगी घेतली, व्हेजिटेबल ऑइल मार्केटिंग केलं। पण त्यांना ही सवलत दिल्यानंतर गुजरातचे सगळे तेलाचे मोठे व्यापारी हे बलराम जाखडकडे गेले आणि म्हणाले की त्यांना तुम्ही 20% आयात करायला देता, आम्ही धंदा बंद करून टाकतो। म्हणून मग बलराम जाखडने त्यांच्याकरता 30% केला आयात कर आणि पुढच्या बजेटमध्ये चिदंबरम साहेबांनी सगळ्यांकरता 20% करून टाकला। आता मला तुम्ही सांगा की ही लॉबी FPOच्या माध्यमातून तयार होईल का, की केंद्र सरकारच्या आयातीच्या निर्णयावर ही FPO लॉबी काही दबाव टाकू शकेल? मी सतत असं म्हणतोय, मी हे अशोक गुलाटींशी बोललो की बाजार समितीला तुम्ही कमजोर करता आहात, तुम्ही जीवनावश्यक वस्तू कायदा रद्द केला म्हणता, वन नेशन वन मार्केट म्हणता, पण या देशामध्ये जर स्वस्त शेतीमालाची आयात होत राहिली तर कसा काय शेतीमालाला भाव बाजारात मिळणार आहे? मग सरकार हे का जाहीर करत नाही की या देशातला कोणताही शेतमाल हा हमी किमतीपेक्षा कमी किमतीत बाजारात येणार नाही? आजच अशी बातमी आलेली आहे की पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर आलेत आणि बाजार समितीला कमजोर करण्याचा विरोध त्यांनी केला, डिझेलच्या किमती वाढतात आहेत त्याच्याबद्दल त्यांनी आपला राग व्यक्त केला। मला आठवतं मी स्वतः 84 पैसे लिटर डिझेल विकत घेतलेलं आहे 72 आणि 1 रुपया 1.5 रुपया 1.5 रुपया किलो धान्य ज्वारी गहू विकलेला आहे। आज 80 रुपये लिटर डिझेल आहे आणि 20 रुपये किलो गहू खपत नाही शेतकऱ्यांचा। हे FPO हे सगळं काही दुरुस्त करणार आहे का? अजीम प्रेमजी युनिव्हर्सिटीच्या एक फेलो आहेत रिचा गोविल म्हणून, त्यांनी एक फार सुंदर याचं अॅनालिसिस करणारं FPOचं एक लेख लिहिलेला आहे। त्याच्यामध्ये त्या स्पष्टपणे सांगतात की नुसतं FPO करून शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही आहे, तर शेतकरी जो अधिक उत्पादन करतो आहे, हरित क्रांतीच्या नंतर त्यांनी अधिक उत्पादनाकरता जास्त इनपुट वापरले, त्याच्यामुळे जमिनी खराब झाल्या, पर्यावरण खराब झालं, त्याच्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आहे, बाजारात भाव मिळत नाही आहे आणि ह्यालाच डॉक्टर स्वामीनाथन म्हणतात की आमच्या भारतातला शेतकरी हा मार्केट आणि मान्सून याच्या चक्रामध्ये पिटल्या जातो, नारवल्या जातो। आणि म्हणून त्यांनी म्हटलं की हा सर्वांगीण विचार करून शेतीचं धोरण ठरवलं गेलं पाहिजे। आज शेतकऱ्याचं उत्पन्न सरासरी 6,500 ते 9,000 रुपये मासिक आहे आणि याच्यामध्ये एका कुटुंबाला माणसासारखं जगता येणं शक्य नाही आणि उत्पन्नाची काही गॅरंटी नाही आहे, ते फ्लक्च्युएट होत राहतं। एकीकडे आमचे प्रधानमंत्री म्हणतात की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार, मग असा प्रश्न उपस्थित राहतो की FPOच्या माध्यमातून हे उत्पन्न दुप्पट होणार आहे का? ते होणार नाही आहे आणि म्हणून माझी फक्त एवढीच विनंती आहे की जे लोक FPOचं ढोल वाजवतात आहेत त्या सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, कृपा करून FPOमुळे शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सुटतील, शेतकऱ्यांचं इन्कम वाढेल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील आणि शेतकऱ्यांच्या घरी चांगले दिवस येतील। एवढं बोलू नका, अल्टरनेटिव्ह होत राहिलं पाहिजे, पण हे एक उत्तर नाही आजच्या शेतकरी समस्येचं। मला एवढं तिथे नमूद करून ठेवायचं आहे। नमस्कार,
धन्यवाद।